शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन करणाऱ्या सर्व कोंबडी पालक व्यावसायिक बंधूंनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदरसुद्धा कुक्कुटपालनाबद्दल सर्वच जवळपास सर्वच मुद्द्यावर मी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता मी आपल्याला कोंबड्याचे रोग टाळण्यासाठी आपण कोणत्या मुद्द्याचा अवलंब करावा, जेणेकरून आपल्याला कोंबड्याला होणारे रोग हे सहज टाळणे शक्य होईल. कुक्कुटपालन करत असताना कोंबड्या ह्या जास्त ससेप्टिबल असल्यामुळे यांच्यावर रोगाचा प्रादुर्भाव लवकर होत असल्या कारणाने कोंबड्यावर कोणत्याही प्रकारचे रोग होऊ नये किंवा ते रोग कोंबड्यावर येऊ नये याकरता आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण काही मुद्द्याकडे लक्ष दिले आणि त्या मुद्द्याप्रमाणे जर आपण कुक्कुटपालन केलं तर हे होणारे भविष्यात होणारे हे रोग आपण सहज टाळू शकतो आणि यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदासुद्धा मिळण्यास मदत होते. आणि मित्रांनो, आपण काही मुद्द्याकडे लक्ष द्यावं जेणेकरून आपण होणारं हे आर्थिक नुकसान सहज टाळू शकतो. कोणत्याही रोगावर उपचार करण्यापेक्षा तो रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले असते. कोंबड्याचे व्यवसायामध्ये साथीचे रोग अनेक असल्याने आणि त्या रोगामध्ये पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या अधिक असल्याकारणाने रोग होऊ न देणे यासाठी आपण काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. आज या व्यवसायामध्ये कळप निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करता, परंतु आपण लसीकरण किंवा लस टोचूनच कोंबड्यावर प्रतिबंध कोंबड्यावर येणाऱ्या रोगाचा प्रतिबंध करू शकता असं नाही. इतरही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. जर आपण आपल्याला वाटत असेल की आपण कोंबड्यांना लस दिली म्हणजे आपल्या कोंबड्यांना कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाहीत, परंतु तसं नाही मित्रांनो. आपल्याला लसीकरणाबरोबर ही इतरही मुद्द्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून कोंबड्याचं शारीरिक वाढ संतुलित वाढ होईल आणि त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाही. यासाठी काही मुद्द्याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. ते आता मुद्दे आपण बघूया. काही सूत्र आहेत, काही मुद्दे आहेत, त्याचा अवलंब आपण पोल्ट्री फार्मिंग करत असताना करावा. जसं की पक्षावर ताण न येऊ देणे, व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिल्यास आपण होणारे रोग टाळू शकता. त्याचबरोबर पक्ष्यांना ताज्या आणि स्वच्छ पाण्याचा नियमित आपण पुरवठा केला पाहिजेत. रक्त तपासणी वेळोवेळी पक्ष्याची केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला होणाऱ्या रोगाबद्दल लगेच माहिती होईल आणि आपण तो रोग टाळण्यासाठी किंवा तो रोग जास्त फैलू नये किंवा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्ष्यांना होऊ न देणे यासाठी आपण वेळेवर उपाययोजना करू शकाल. त्याचबरोबर स्वच्छता हा अति महत्त्वाचा मुद्दा कुक्कुट फार्मिंगमधला आहे. कुक्कुट पालन करत असताना आपण स्वच्छता या मुद्द्याकडे विशेष भर देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण, वेळोवेळी लसीकरण करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून होणारे रोग आपण टाळू शकता. वेलेल्या प्राण्याची योग्य विल्हेवाट लावणे हा एक यामधील महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेचसे कोंबड्यांना होणारे आजार किंवा रोग हे संसर्गजन्य असतात. एका कोंबडीपासून दुसऱ्या कोंबड्यांना होत असतात, व्हायरल डिसीज असतात, बॅक्टेरियल डिसीज असतात. म्हणून झालेल्या कोंबड्यांची रोग झालेल्या किंवा रोगग्रस्त कोंबड्याची योग्य विल्हेवाट लावणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण, प्रदूषणाचा परिणाम सुद्धा कोंबड्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. त्या प्रदूषणामुळे कोंबड्या ह्या रोगग्रस्त होत असतात. त्यासाठी आपण प्रदूषण नियंत्रणाच्या काही उपाययोजना करणे ही सुद्धा एक महत्त्वाचे कारण आणि महत्त्वाचा एक मुद्दा आहे, ज्यामुळे आपण कोंबड्याचे होणारे रोग टाळू शकता. मित्रांनो, या सर्व मुद्द्याकडे आपण विशेष लक्ष द्यावे. या प्रत्येक मुद्द्याबद्दल मी आपल्याला आता सविस्तर माहिती देणार आहे. तर चला बघूया, पक्षावर ताण न येऊ देणे म्हणजे नेमकं काय आणि याचा कसा परिणाम हा रोगावर होत असतो, यामुळे कसे प्रकारचं भीतीचं वातावरण हे कोंबड्यामध्ये होत असतं. ताण म्हणजे पक्ष्यांना बसलेल्या भीतीची प्रतिक्रिया, याला आपण ताण म्हणू शकता. यामुळे पक्षी बेचैन होतात, त्याचे नेहमीचे वागणे बदलते आणि पक्षी घाबरल्यामुळे शरीरातील विशिष्ट ग्रंथी उत्तेजित होतात आणि त्यामुळे हृदयाचे ठोके पक्ष्यांचे वाढतात. रक्तदाब वाढतो, खाद्य खाणे पक्ष्यांचे मंदावते आणि लैंगिक क्रिया सुद्धा पक्ष्यांची मंदावत असते आणि यामुळे पक्ष्यांची वाढ खुंटते आणि परिणामी पक्षी हे कमी उत्पादक होतात.
त्यांचा सर्वांगीण विकास न झाल्यामुळे ते उत्पादनक्षम होत नाहीत आणि लवकर एखाद्या रोगाला सहज बळी पडतात. पक्ष्यावर ताण आल्यानंतर पक्षी मलूल बनतात. वातावरणात एकदम बदल झाल्यास किंवा त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या सभोवतालची नेहमीची परिस्थिती बदलल्यास, उपकरणे बदलल्यास किंवा दैनंदिन व्यवस्थापन कार्यक्रमात बदल झाला तरी सुद्धा पक्ष्यांना ताण येतो, त्यांना भीती वाटते. यामुळे पक्षी एका घरामधून आपण जर दुसरीकडे हरवल्यानंतर पक्ष्यांना सुद्धा ताण येतो. पक्षी सतत एकाच वातावरणात असतील तर त्यावर ताण कमी येत असतो. एकदम उष्ण हवामान झाल्यास किंवा थंडी पडल्यास, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास, कृत्रिम उजेड देण्याच्या वेळेत बदल केल्यास, पिण्यास पाणी न मिळाल्यास, घरामध्ये अमोनिया वायूचे प्रमाण वाढल्यास, पक्ष्यांच्या संख्येच्या तुलनेत खाण्याची किंवा पाण्याची भांडी कमी असल्यास पक्ष्यावर ताण येत असतो. त्यामुळे आपण या साऱ्या गोष्टीकडे, या साऱ्या कारणाकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपण पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ही तेव्हा पक्ष्यावर ताण नेमका कोणत्या कारणाने आला आपण हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याकरता आपल्याला प्रत्येक पक्ष्याकडे बारकाईने निरीक्षण ठेवणे, प्रत्येक पक्ष्यांच्या हालचालीची नोंद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मित्र हो, आपण व्यवसाय करत असताना यामध्ये तन मन धन नाणे आपण लक्ष ठेवावं आणि प्रत्येक कोंबडीचं एक रेकॉर्ड ठेवावं. जरी आपल्याकडे कोंबड्याची संख्या जास्त असेल, परंतु जर आपण याच्यामध्ये जर मन लावून जर काम केलं तर आपल्याला नक्कीच प्रत्येक कोंबड्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवता सहज शक्य होईल. यामुळे कोंबड्यांना ताण बसणार नाही याची आपण काळजी घ्यावी, कारण या सर्व गोष्टीमुळे आपली एकतर कोंबड्याची उत्पादन क्षमता कमी होते आणि परिणामी ते रोगांना सहज बळी पडतात. तर यासारख्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं, जेणेकरून कोंबड्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. मित्रांनो, यानंतर मी आता आपल्याला व्यवस्थापनाच्या काही बाबीबद्दल सांगणार आहे. आपल्याला दिसत आहे की इथे बघा किती छान प्रकारे कुक्कुटपालन हा त्याचं व्यवस्थापन म्हणजेच पोल्ट्री फार्म किंवा शेड कशा चांगल्या प्रकारे इथे आहे हे बघा. आपल्याला लाईटची व्यवस्था दिसत आहे, स्वच्छता दिसत आहे, लसीकरण वेळोवेळी केलेलं दिसत आहे, निर्जंतुकीकरण स्वच्छता याकडे इथे अधिक भर दिलेला दिसत आहे, स्वच्छ पाणी, ॲटोमॅटिक मशीनद्वारे पक्ष्यांना पाण्याचा पुरवठा, लस देण्याचा व्यवस्था, या सर्व गोष्टीची आपण व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपला कळप रोगमुक्त राहावा यासाठी व्यवस्थापनाच्या अनेक बाबीकडे आपण सतत लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे उत्पादन कायम राहते, अंडी आणि मांस याची उत्कृष्ट राहते. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपण काही बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कळप अलिप्त ठेवणे या मुद्द्याकडे मी आता जाणार आहे. कळपावरील पक्ष्यांचा संपर्क कशाशी होऊ न देणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण पाळावी. फार्मवरील पक्षी एकाच वेळी आणून एकाच वेळी बाहेर जाण्याची पद्धत शक्यतो आपण निवडावी, जेणेकरून पक्ष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भीतीचं वातावरण राहणार नाही. पक्षी हे निरोगी राहतील आणि त्यांची वाढ ही संतुलित होईल. खाद्यामध्ये खाद्य देत असताना त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन होणार नाही. त्यामुळे फार्मवरील येणारे पक्षी हे एकाच वेळेस येतील आणि एकाच वेळेस फार्मच्या बाहेर जातील अशी आपण व्यवस्था करावी. त्याचबरोबर घरे आणि उपकरणाचा विचार केला तर घर हे हवेशीर असली पाहिजेत, स्वच्छ असली पाहिजेत, निर्जंतुक असली पाहिजेत. तेथे सर्व आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असणारी घरं, तापमान नियंत्रण उपकरणे असणारी घरं आपण निवडावी आणि स्वच्छ आणि निर्जंतुक आणि ताज्या पाण्याचा पुरवठा करणारी, ॲटोमॅटिक व्हॅक्सिनेशन देता येणारी अशी उपकरणे आपण निवडावी. उपकरणाच्या बाबतीत ब्रूडर हेन आणि ब्रूडर हाऊस याचा सुद्धा आपण वेळोवेळी वापर करावा. यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण व्यवस्थापनामध्ये घरं आणि उपकरणं याचा वापर करावा. उत्कृष्ट प्रतीचे पिल्ले याबद्दल मी आता आपल्याला माहिती देणार आहे. जेव्हा आपण पिल्ल्यांची निवड करता त्यावेळेस उत्कृष्ट प्रतीची पिल्ले निवडणं अत्यंत गरजेचे आहे. उत्कृष्ट प्रतीची पिल्ले असली तर त्यापासून चांगल्या कोंबड्या आपल्याला तयार होतात. त्यामुळे कोंबडी व्यवसायाचा मूळ पाया हा पिल्लूच असतो. म्हणून खात्रीशीर कुक्कुटपालकाकडून आपण योग्य जातीच्या आणि कार्यक्षम अशा कोंबड्याची पिल्ले आपण निवडावी. पिल्ले निवड करत असताना ती रोगमुक्त आहेत का याकडे आपण सुद्धा लक्ष द्यावं. त्याच्या वजनाचं वजन बिन आपण घ्यावं. जर योग्य वजनाची योग्य वयाची आणि रोगमुक्त
आणि योग्य जातीची खात्रीशीर पिल्लं आपण निवडावी, जेणेकरून आपल्याला त्यापासून मिळणारं उत्पन्न हे चांगलं मिळेल. त्याचबरोबर योग्य पोषण हा सुद्धा एक महत्त्वाचा व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. पक्ष्यांना योग्य प्रकारचा संतुलित आहार देणे अत्यंत गरजेचे आहे. आहार देत असताना त्यामध्ये सर्व फॅट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, खनिज द्रव्य यासारख्या सर्व आवश्यक पदार्थाचा पुरवठा त्या खाद्यामधून होईल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. पिल्लांसाठी स्टार्टर खाद्य आपण द्यावं, लेअरसाठी अन्य अलग अलग ज्या 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 वयाच्या कोंबड्या आपल्याकडे आहेत त्या त्या वयाच्या कोंबड्याकरता आपण खाद्य हे विभागून द्यावं, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या कोंबड्यापासून मिळेल आणि त्या कोंबड्याची सुद्धा सर्वांगीण आणि संतुलित वाढ होईल, जेणेकरून त्या निरोगी आणि सुदृढ राहतील. यामुळे खाद्य प्रोव्हाइड करत असताना संतुलित खाद्याचा पुरवठा आपण करावा. मित्रांनो, या व्यवस्थापनाच्या गोष्टीकडे आपल्याला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यामुळे आपल्याला कुक्कुट फार्मिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे जे रोग होतात ते रोग आपल्याला टाळता येतील. जर आपण योग्य व्यवस्थापन केलं, आपण जर आपलं पोल्ट्री शेड हवेशीर स्वच्छ निरोगी निर्जंतुक ठेवलं, योग्य जातीवंत पिल्याची जर निवड केली, निरोगी पिल्याची निवड केली, वेळोवेळी कुक्कुटपालन घराचं जर स्वच्छता केली, स्वच्छ पाणी प्रोव्हाइड केलं, लसीकरण केलं, म्हणजेच या सर्वांगीण सर्व व्यवस्थापनाच्या मुद्द्याकडे आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला किंवा कोंबड्याला कोणत्याही प्रकारचे रोग होणार नाहीत. कारण जर आपण व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं तर होणारे रोग हे टाळता येतील. कारण यामुळे कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, कारण त्यामुळे कोंबड्याचं सर्व विकास झाल्यामुळे सर्वांगीण विकास झाल्यामुळे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण झालेली असते. त्यामुळे सहसा ह्या कोंबड्या कोणत्याही साथीच्या रोगाला बळी पडत नाही. त्यामुळे व्यवस्थापन मुद्द्याकडे सुद्धा आपण बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. यानंतर ताज्या आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा याबद्दल मी आता आपल्याला माहिती देणार आहे. पक्ष्यांना ताज्या स्वच्छ पाण्याचा सतत मुबलक पुरवठा आपण करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ पाण्यासारखी प्राणी मात्रास दुसरी कोणतीही गोष्ट नसते. पाण्यामध्ये अनेक घटक मिसळलेले आपण असतात. त्यातील काही घटक असे असतात की त्यामुळे पाण्याची प्रत ही बदलत असते आणि त्याचा परिणाम हा पचनावर होत असतो. त्यामुळे आपण पक्ष्यांना स्वच्छ आणि निर्जंतुक केलेलं ताजं पाणी वेळोवेळी देणे गरजेचं आहे. त्यामध्ये पाण्याचा पी एच हा 7 ते 7.2 राहील याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. जास्त आम्लयुक्त किंवा जास्त इम्लयुक्त पाणीसुद्धा आपण पक्ष्यांना देऊ नये. जास्त क्षारयुक्त पाणीसुद्धा आपण पक्ष्यांना देऊ नये. तसेच रोगग्रस्त जीवाणू पाण्यामधून जाणार नाहीत याच्यासाठी आपण पाणी हे फिल्टर केलेलं पक्ष्यांना देणं कधीही चांगलं असतं. पाण्याची व्यवस्था करत असताना पाण्यामधून आपल्याला काही लसी पण देता येतील का यासाठी आपण वेगळी व्यवस्था पाण्याच्या सिस्टीममध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण वेगळी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. जलशुद्धीकरण यंत्राचा वापरसुद्धा आपण करावा. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यामधून बऱ्याच प्रतिबंधक लसी आपल्याला देता येतात. पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशके मिसळली असल्यास अशा पाण्यामधून आपण लस देता देऊ नये. यासाठी औषध न मिसळलेले पाणी वापरले पाहिजेत. औषध मिसळलेले पाणी भांड्यामधून काढून टाकून भांडी साध्या पाण्याने धुवून नंतर आपण लसीकरण करावं. साध्या पाण्यामध्ये स्किम्ड दुधाची पावडर मिसळावी आणि 90.7 ग्रॅम दुधाची भुकटी 38 लिटर पाण्यामध्ये मिसळून 400 पट पाण्यामध्ये मिसळून त्यामध्ये लस मिसळून आपण पक्ष्यांना देऊ शकता. यासारख्या पद्धतीचा अवलंब करून आपण पक्ष्यांना लसीकरण सुद्धा पाण्यामधून करू शकतो. यासाठी आपण स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला पाहिजे, जेणेकरून पक्ष्यांना होणारे पाण्याद्वारे होणारे जे आजार असतात, रोग असतात, ते आपल्याला सहज टाळणे शक्य होते. यानंतर रक्त तपासणी या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुलोरम, टायफॉइड, मायकोप्लाझ्मा यासारख्या रोगाच्या लागण होऊ नये यासाठी आपण वेळोवेळी रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे. पैदास फार्म रोगमुक्त पिल्ले निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून रक्त तपासणी केली जात असते. रक्त तपासणीचा कार्यक्रम हा वेळापत्रकानुसार आखून दिला असतो. तरी आपण यासारख्या शासकीय यंत्रणेचा सुद्धा आपण रक्त तपासणीसाठी फायदा करून घ्यावा आणि वेळोवेळी पक्ष्यांची रक्ताची तपासणी करावी, जेणेकरून आपल्याला कळेल की पक्षी हे रोगग्रस्त आहेत किंवा कसे आणि कोणत्या रोगाची लागण ही पक्ष्यांना झालेली आहे. यामुळे आपल्याला रोगाचं निदान वेळेवर आणि योग्य प्रकारे करणे सहज शक्य होईल आणि त्याप्रमाणे आपण
पक्ष्यांवर औषध उपचार करून त्यांना ठीक करण्यासाठी आपल्याला यापासून मदत होईल. त्यामुळे आपण पक्ष्यांच्या रक्ताची तपासणी ही वेळोवेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, यानंतर मी आता आपल्याला माहिती देणार आहे स्वच्छता. आपल्या कोंबड्याच्या घराची परिसराची स्वच्छता आपण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे जंतुनाशकाची आपण फार्ममध्ये किंवा हाऊसमध्ये फवारणी करावी. पाण्याची भांडी निपल्स आपण रोज स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. जाळ्या स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. लिटर आठवड्यातून एक वेळेस आपण टाकणे आणि ते बदलणे सुद्धा गरजेचे आहे. जर लिटर ओलं झाले असेल तर ते सुद्धा आपण वेळोवेळी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कोंबड्यासाठी जे आपण वाहने वापरणार आहे ते वेळोवेळी आपण स्वच्छ करून धुवून घेतले पाहिजेत. ते निर्जंतुक केले पाहिजेत आणि नोकरांनी जंतुनाशक पाण्याने हात पाय धुवूनच कपडे बदलून घरामध्ये प्रवेश केला पाहिजेत. जेणेकरून संसर्गजन्य रोग बाहेरचे रोगग्रस्त जीवाणू किंवा कीटाणू हे पोल्ट्री शेडमध्ये शिरकाव करणार नाही. त्यापासून कोणत्याही प्रकारच्या रोगाची लागण ही कोंबड्यांना होणार नाही. म्हणून स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची पोल्ट्री फार्मिंगमध्ये आहे. कारण कोंबडी ही किंवा कोंबड्या ह्या सहज अति लवकर रोगांना बळी पडतात. त्यामुळे आपण वेळोवेळी पोल्ट्री फार्मची स्वच्छता केली पाहिजे जेणेकरून होणारे रोग आपण वेळेवर टाळू शकाल किंवा रोग होणारच नाही यासाठी आपण आपल्याला त्याचा फायदा होईल. तरी आपण आपल्याला दिसत आहे की इथे कशा प्रकारे इथे स्वच्छता ही केली जात आहे. इथे धुरळणी केली जात आहे. धुरळणी करून इथे स्वच्छता साफसफाई आपल्याला कशा प्रकारे इथे पोल्ट्री हाऊसमध्ये करताना आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे आपण आपल्या पोल्ट्री हाऊसची स्वच्छता करत राहावी. यानंतर मी आता आपल्याला लसीकरण या मुद्द्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. मित्रांनो, लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण रोग होणार नाही यासाठी आपण वेळोवेळी लस पक्ष्यांना देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण लस टोचणी कार्यक्रमसुद्धा आखला पाहिजेत आणि वेळोवेळी पक्ष्यांना लसीकरण करणे केलं पाहिजेत. कोंबड्यामध्ये रोगप्रतिबंधक लसी अनेक प्रकारच्या आहेत. त्याप्रमाणे लसीकरणाचा कार्यक्रम आपण आखणे गरजेचे आहे. कोणत्या प्रकारची लस वापरावी, अनेक लसी मिळून लसीकरण एकाच वेळी आपण करणे अत्यंत गरजेचे. लसीकरणाची वेळी पक्ष्यांचे वय हे सुद्धा आपण बघणे गरजेचं आहे. लस द्यावयाच्या पक्ष्याचा प्रकार अंड्यावरील पक्षी आहेत की मांसावरील पक्षी आहेत हे सुद्धा आपण एकदा बघून घ्यावे आणि त्याप्रमाणे पक्ष्यांना लसीकरण करणे केले पाहिजेत. कोंबड्यासाठी अनेक रोगाविरुद्ध लसी आहेत याचा अर्थ सर्व ठिकाणी सर्व प्रकारचे लसीकरण केले पाहिजेत असे नाही. आपल्या भागात उद्भवणारे रोग, लसीची उपलब्धता, लसीमुळे पक्ष्यावर किती काळ ताण येतो, वातावरण या सर्वांचा विचार करून आपण लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. मासल कोंबड्या वयाच्या 7व्या आठवड्यामध्ये विक्री होत असल्याने त्यांना सर्व प्रकारचे लसीकरण करण्याची गरज नसते. अशा पक्ष्यांना फक्त खालील आपण दिलेल्या रोगाबद्दलच लसीकरण करावं. एक दिवसाच्या पिल्ल्यासाठी आपण मॅरेक्स या रोगाकरिता HVT या लसीचा आपण वापर करावा आणि लस कातडी खरी आपण द्यावी. 2 ते 3 आठवड्याच्या पिल्ल्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी ब्रायकाटिस या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी मेसॅक्युसेट्स या लसीचा वापर करावा आणि ही लस आपण डोळ्यातून किंवा पाण्यामधून पक्ष्यांना द्यावी. 2 ते 3 आठवड्याच्या पक्ष्याकरिता आपण मानमोडी या रोगासाठी लासोटा या लसीचा वापर करावा आणि ही लस डोळ्यातून किंवा पाण्यातून आपण पक्ष्यांना द्यावी. कोंबड्यांना लसी किंवा औषधे पिण्याच्या पाण्यामधून दिली आपण देऊ शकता. पाणी निर्जंतुक करण्यासाठी त्यामध्ये औषधी वापरणे गरजेचे आहे. अशा औषध विक्री मिश्रित निर्जंतुक पाण्यामध्ये लस अथवा औषध मिसळणे अपेक्षित फायदा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण ज्या फार्मर ऑटोमेशन किंवा पिण्याचे पाणी पाईपद्वारे निपलद्वारे दिले जाते अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्यामधून औषधे लसी देणे अत्यंत कठीण बनते. त्यासाठी वॉटर प्रोफेशनर यंत्राचा वापर करून आपण या यंत्राद्वारे पाण्यामधून लसी देऊ शकता. त्यामुळे आपण वॉटर प्रोफेशनर यंत्राचा वापर करावा आणि या यंत्राद्वारे आपण पक्ष्यांना वेळोवेळी लसी द्याव्यात जेणेकरून होणारे उद्भवणारे रोग आपण वेळेत टाळू शकतो. यानंतर मेलेल्या प्राण्याची योग्य विल्हेवाट लावणे हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा एक घटक आहे. कारण एकदा लागण झालेल्या पक्ष्याला जर कोणत्या रोगाची लागण झाली असेल तर त्या पक्ष्यापासून इतर पक्ष्यांना सुद्धा रोगाची लागण होऊ शकते. बरेचसे रोग हे संसर्गजन्य असतात म्हणून आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण पक्ष्यांची मेलेल्या पक्ष्यांची किंवा रोगग्रस्त पक्ष्यांची सुद्धा विल्हेवाट लावावी जेणेकरून होणारे
रोग आपण वेळीच टाळू शकाल. फार्मर मेलेले पक्षी किंवा इतर घाण वस्तू तशाच साठवून ठेवू नयेत आणि त्या आपण वेळोवेळी नष्ट कराव्यात. रोगाचा रोजच्या रोज त्याची योग्य विल्हेवाट आपण लावणे अत्यंत गरजेचे आहे. याच त्याच्यापासून रोग प्रसार होत असतो. मेलेले पक्षी फार्मपासून दूर नेऊन आपण जाळून किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून सीलबंद करून ते नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून होणारे भविष्यातील रोग किंवा साथीचं प्रमाण वाढणार नाही. यासाठी आपण वेळोवेळी रोगग्रस्त आणि लागण झालेल्या पक्ष्यांची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपण खड्डा करून ते पक्षी मातीमध्ये गाळून टाकावे किंवा जाळून नष्ट करावे. यासारख्या आपण पद्धतीचा अवलंब करून पक्षी हे नष्ट करावे. यानंतर प्रदूषण नियंत्रण या विषयाबद्दल मी आता थोडीशी आपल्याला माहिती देणार आहे. विविध प्रकारचं प्रदूषण हे येथे होत असते. हे प्रदूषण टाळण्यासाठी आपण वेळोवेळी काळजी घेणे गरजेचं आहे, जेणेकरून इतर रोग हे पसरणार नाहीत. यासाठी आपण प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम आपल्या कुक्कुट फार्मिंगमध्ये राबवावा. त्यासाठी आपलं जे पक्ष्यांची घरं आहेत ती पक्ष्यांची घरं ही हवेशीर राहतील यासाठी आपण या प्रकारच्या जाळ्या वरच्या दिशेने कुक्कुट फार्ममध्ये लावाव्यात, जेणेकरून हवा ही खेळती राहील. तसेच वेळोवेळी आपण कुक्कुट फार्मिंग किंवा घरांची शेडची स्वच्छता करावी. तसेच वायुविजनसाठी अशा मोठ्या प्रकारच्या चिमण्या आपण वापराव्यात, एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा. यासारख्या घटकाचा वापर करून आपण जास्तीत जास्त शेडमध्ये हवा कशाप्रकारे खेळती राहील याचा आपण विचार करावा. त्याचबरोबर पक्ष्यांची विष्ठा, भांडी यासारखी उपकरणंसुद्धा आपण वेळोवेळी स्वच्छ धुवून घ्यावीत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण हे आजूबाजू होणार नाही. शेडच्या बाजूला कुठेही घाण राहणार नाही याची काळजी करावी. पाणी साचून राहणार नाही याची काळजी करावी. त्याचप्रमाणे शेडच्या बाजूला आपण कोणत्याही प्रकारचा पालापाचोळा किंवा इतर साहित्य प्लास्टिक हे जाळू नये, त्यामुळे प्रदूषण वाढण्यास मदत होते आणि त्याचा विपरीत परिणाम हा कोंबड्याच्या आरोग्यावर होत असतो. मित्रांनो, त्यामुळे आपण यासारख्या गोष्टीचा अवलंब करून वेळीच आपण प्रदूषण टाळू शकतो. यासारख्या गोष्टी आपण टाळाव्यात, जेणेकरून पक्ष्यांची चांगली वाढ होईल. यासाठी आपण प्रदूषण टाळण्यासाठी या सर्व मुद्द्याचा अवलंब करावा. या सर्व मुद्द्याबद्दल आपल्याला माहिती देण्याचं तात्पर्य असंच आहे की जे कुक्कुट कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात, रोग होत असतात, हे रोग आपण सहज टाळू शकाल यासाठी ही सर्व माहिती मी आपल्याला दिलेली आहे. तरी या सर्व माहितीचा अवलंब आपण करावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुटपालक व्यवसायकापर्यंत आपण पोहोचवावा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सर्व माहितीचा फायदा होईल. या अगोदर सुद्धा कुक्कुट फार्मिंगबद्दल, आधुनिक शेतीबद्दल, वेगवेगळ्या यंत्राबद्दल मी आपल्याला माहिती दिलेली आहे. याचा पण आपण फायदा करून घ्यावा. जेव्हा आपण शेती करता, शेतीबरोबर शेतीस पूरक व्यवसाय म्हणून आपण कुक्कुटपालन करत आहात, परंतु इतर व्यवसायसुद्धा आपण करावे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, आपण ही सर्व माहितीचा अवलंब करावा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा या माहितीबद्दल अवगत करावं, त्यांनासुद्धा हे व्हिडिओ दाखवावे, त्यांनासुद्धा ही माहिती आपण सांगावी, जेणेकरून त्यांचासुद्धा विकास होईल. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.